इंजन ऑयल बदल। लेवल चेक करा। डिपस्टिक वरील मॅक्झिमम लेवलच्या मार्किंगपर्यंत ऑइलची पातळी असल्यास ऑइल लेवल बरोबर आहे हे समजते। इंजिन मध्ये ऑइल भरल्यानंतर ऑइल कॅप म्हणजेच ब्रीदर बसून घ्या आणि सर्वात शेवटी बोनेट लावून घ्या। अशा प्रकारे इंजिन ऑइल बदलता येते। इंजिन ऑइल बदलताना त्याबरोबर ऑइल फिल्टर बदलणे गरजेचे असते। नवीन फिल्टर योग्य गाडीचा व योग्य साईजचाच असावा। नवीन फिल्टरवर दिलेल्या सूचनांचं पालन करा। सदर इंजिन डिझेल असेल तर 15W40 आणि जर पेट्रोल असेल तर 30W40 किंवा 20W40 ऑइल वापरले जाते। इंजिनमध्ये ऑइल भरताना ऑइल वाया जाऊ नये याची काळजी घ्या। ऑइल इंजिन मध्ये ओतल्यानंतर किमान 5 मिनिटे थांबावे, जेणेकरून इंजिन ऑइल वरील सर्व भागातून खालील ऑइल संपर्यंत पोहोचेल। यामुळेच आपल्याला ऑइल लेवल चेक करणे सुलभ जाते। गाडीच्या ऑइल संपची स्टोरेज क्षमता पाहूनच तेवढेच ऑइल भरावे। समजा आपण जुन्या गाडीची इंजिन ऑइल लेवल चेक करत असू, त्यावेळी इंजिन मध्ये टाकलेली डिपस्टिक सुरुवातीला पुसून घेतो, कारण ती गाडी खाच खळग्यातून प्रवास करून आलेली असते, त्यामुळे आपल्याला अचूक लेवल मिळत नाही। म्हणून गाडी स्थिर झाल्यानंतरच थोड्या वेळाने ऑइल लेवल चेक करावी, त्यामुळे ऑइल लेवल आपल्याला योग्य मिळते।